विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल बाबा
कलावती रागे मीको कमी करा थोड़ा बा देवी वरे भक्तिला
सीदान संत उदार उदार भरले अनंत भंडार मागुताशी पुरे धनी अनेकासे उरे संत उदार उदार भरले अनंत भंडार तुका म्हणे पोते देवे नोहे भरले रीते संत उदार उदार भरले अनंत भांडार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानी दुसरे चरण संतानी दुसरे चरण संतानी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार उणे आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वंश विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा तरुण बिंबा फलादरुष्टा पूर्ण इंदु सुंदरा मुखदरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व महम न जाने मंगल भवन अमंगल हारी
सर्वांनी टाळ्या वाजायच्या आहेत. मातृवर्ग पितृवर्ग सर्वांनी टाळ्या वाजायच्या आहेत. मी पुढच्या चोपाया म्हणेल, तुम्ही फक्त राम सियाराम सियाराम जय जय राम म्हणायचंय. मंगल भवन मंगल हारी संत उदार उदार भरले अनंत भंडार. भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहोनिवासी जगद्गुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. घरात नाही धान, गावात नाही मान, पोटात नाही आन, पण चित्तात समाधान, असा ज्यांचा परमार्थ आहे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा. चार चरणाचा अभंग संकीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे. भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने पुनीत आणि पावन झालेल्या पुण्यवान नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यातील आजची ही संकीर्तनाची सेवा आदरणीय पूजनीय सन्माननीय आप्पासाहेब नारायण महाराज मालपूरकर यांच्यामुळे आजची ही सेवा माझ्या वाटेला आली परमभाग्याचं लक्षण आहे. या सेवेकरता उपस्थित आमचे सर्व गुरुबंधू मंडळी आहे. आदरणीय वसुदेव महाराज आहेत, आदरणीय मोहन महाराज आहेत, आदरणीय पाहुबा महाराज वैंदानेकर आहेत, आदरणीय पाहुबा महाराज आकराडेकर आहेत, आदरणीय रवी महाराज सिंधगावांचे आहेत, आणि त्यातील आमचे सिंधगावांचे सर्व वजनी मंडळ, आमचे खरदतैवाड्याची मंडळी, आदरणीय आमचे रमेश तात्या, आदरणीय खोकराड्याचे आमचे बापू, आदरणीय आमचे गोकुळ अण्णा, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ नीट बसलेले वाकडे तिकडे बसलेले सर्वांच्या चरणावरती भक्तिभावाने नतमस्तक होतो आणि चिंतनाकडे ओढतो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी दुकान घातलंय, घातला दुकान, देती आलियासी दान,
त्रिलोक्यामध्ये संत महात्मे उदार आहेत, त्यांच्याकडे अनंत भांडार भक्तीचं, मुक्तीचं, ज्ञानाचं, वैराग्याचं भरलेलं आहे. मागून जे त्यांच्याकडे येतात त्यांनाही ते देतात, आणि पहिले जे येतात त्यांच्याही करता आहे. मागुताशी पुरे, म्हणजे पहिल्यांदा जे येतात त्यांचेही करताय, आणि जे मागून येतात त्यांचेही करताय. त्यांचं पोत स्वयंभू भगवान परमात्माने भरून ठेवलेलं आहे, असा या अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल विको कमी करा. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून संत महात्म्यांचं दान शूर म्हणून वर्णन करतायत. अभंगाची प्रस्तावना अशी आहे, या मृत्यूलोकेमध्ये, या मृत्यूलोकामध्ये येणाऱ्यांमध्ये तीन वर्ग पडतात. पैकी पहिला वर्ग असा आहे, त्याला आणावं लागतं. दुसरा वर्ग असा आहे, स्वतःहून येतो. आणि तिसरा वर्ग असा आहे, त्याला यावंच लागतं. पहिला वर्ग असा आहे, त्याला भगवान परमात्मा म्हणतो आपण. परमात्म्याचं परइच्छा प्रारब्ध आहे, आपलं अनइच्छा प्रारब्ध आहे. इच्छा असो नसो आपल्याला यावंच लागतं. आणि संत महात्म्यांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. मुद्दा आपला चिंतना करता असा आहे, भगवान परमात्म्याला आणावं लागतं. परमात्मा येतो कशा करता येतो? तुलसी बाबा रामायणामध्ये चिंतन करतात, जब जब होवे धर्म की हानी बढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरे कृपा निधि सज्जन पीरा. गोस्वामी तुलसीदास जी वर्णन करतात, जगद्गुरु तुकाराम महाराज तेच वर्णन करतात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. किंवा अजून एक प्रमाण असे, देवासी आटी जन्म धरी. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासी आटी जन्म धरी. परमात्मा जन्म आपण अवतार घेतो, जन्म घेतो, अवतार घेतो कशा करता? दृष्टांचा नाश करण्याकरता, साधू संतांचं रक्षण करण्याकरता, आणि धर्माची संस्थापना करण्याकरता. धर्म, धर्माबद्दल चिंतन करत असताना आपण धर्म वेगळ्या पद्धतीने मांडतो, किंवा एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला धर्म माहितीये. धर्माची व्याख्या म्हणू महाराजांनी अशी केलेली आहे, धर्म एव हत्व हंती धर्मो रक्षती रक्षता. तुम्ही धर्माचं हनन करा, धर्म तुमचं हनन करेल. चिंतन मांडत असताना धर्माचं रक्षण करणं सोपं आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्हाला फळ पाहिजे ना, तुम्हाला फुल पाहिजे ना, तुम्हाला सावली पाहिजे ना, मग त्याच्याकरता कुऱ्हाड घ्या आणि झाडवर घाव घाला. होईल का? धर्माचं तसंच आहे, जसं सावलीची गरज आहे, फळाची गरज आहे, फुलाची गरज आहे, सरपणाची गरज आहे, शेवट जाणण्याकरता ते जे फुलं म्हणतात त्यांची गरज आहे. त्याच्याकरता झाड सुरक्षित ठेवलं पाहिजे. त्याच्याकरता जीवनामध्ये धर्म, धर्म म्हणजे काय? नैतिकता चांगली ठेवा, नीती चांगली ठेवा, चारित्र्य चांगलं ठेवा, संस्कृती चांगलं ठेवा, म्हणजे धर्माचं रक्षण होईल. तुमच्या हातात आहे धर्म रक्षिती रक्षता. रामायणामध्ये गोस्वामींनी तुलसीदासांनी सांगितलंय, धर्म रक्षण होतो कशाने? राजधर्म धनधर्म, राजधर्म चालवण्याकरता साधूची गरज आहे. पुन्हा धर्म चालवण्याकरता गोस्वामी म्हणतात की त्याला धनाची गरज आहे. म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता धर्म एव हतो हंती धर्म रक्षिती रक्षिता. आपलं चिंतन असं चालू आहे, परमात्मा अवतार घेतो किती कारणामुळे? पा, याच्याने जर तुमच्या लक्षात येत नसेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं
ज्या वेळेला गोकुळाष्टमीचं चिंतन येतं, गोपाल कृष्णाचं गोकुळाष्टमीचं जे प्रकरण येतं गाथ्यामध्ये मालिकेमध्ये, त्याच्यामध्ये असं प्रमाण आहे, ज्या वेळेला अधर्म वाढतो त्यावेळेला ती पृथ्वी माता कोणाकडे जाते? बुडविला धर्म, अधर्म झाला फार. कृष्ण जन्माच्या गोकुळाष्टमीच्या परेडमध्ये म्हणण्याचे ते अभंग आहेत, काल्याच्या प्रसंगातले अभंग आहेत. बुडविला धर्म, अधर्म झाला फार, स्वसवेना भार मजाता, पृथ्वी रडत जाते, गायीचं रूप घेते, ब्रह्मदेवाकडे जाते, आणि ब्रह्मदेव गाय सर्व ते क्षीरसागरामध्ये जातात, आणि मग परमात्मा त्यांना आश्वासन देतो. परमात्मा धर्माच्या रक्षणाकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता, पुन्हा चिंतन साधू संतांचं रक्षण करण्याकरता परमात्म्याचा अवतार आहे. पुन्हा चिंतन सांगतो, परमात्म्याला आणावं लागतं. परमात्मा येतो, आल्यावरती काय करतो भगवान परमात्मा? कुणी आणला? कुणी आणला देवाला? आणला हे रूपा बडे, आणला हे रूपा बडे, संतांनी त्याला आणलं. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरीये. किंवा अजून एक प्रमाण असे जगद्गुरु तुकोबारांचं, सव्वे तुकया मेला. कोणी आणला? तेने आगुना आणला. म्हणजे देवाला आणावं लागतं, त्या आगुणाला, त्या परमात्म्याला सगुण करून यांनी आणला. तो निराकार होता, व्यक्त आणि अव्यक्त, तुझे एकने भ्रांत भक्ती पावे व्यक्त अव्यक्त योगी. तो परमात्मा निर्गुणातला सगुण झाला. तया संघाचे निसुरवाडे, मज विदेह देह धरणे घडे, किंबवना आवडे निरूपम. निर्गुणातला सगुण झाला आणि संतांनी त्यांना आणलं त्या देवाला. कुठून आला? आता एक दृष्टांत म्हणजे मुद्दा चिंतना करता सांगतो. पाताळामध्ये धन आहे, जमिनीमध्ये धन आहे, ते धन पाण्याकरता कोणाची दृष्टी पाहिजे? पायाडू पाहिजे का डोकाडू पाहिजे? पायाडू माहिती आहे तुम्हाला? पायाडू कमी असतात पण डोकाडूंचा वर्ण जास्त असतो. पाताडीचे हे निधान, ते दावी किरांजन, परी होवावे लोचन पायाडूचे. पायाडूच्या गुणे पडिले ठाऊका, जगा पुंडलिका दाखवली. पुंडलिकरांना संत महात्म्यांनी पायाड म्हटलेलं आहे. परमात्मा रूपी धन आपल्याला प्राप्त झालं पाहण्याकरता ते पुंडलिकरायांचे फार उपकार आहेत. अजून पायाडाचे दोन प्रकार आहेत, एक भाग्यवान पायाडू, दुसरा करंटा पायाडू. करंटा पायाडूने जर जमिनीतलं धन पाहिलं तर तो कोळसा होऊन जातो. भाग्यवान पायाडूला ते प्राप्त होतं. तसं दृष्टांत असं आहे, चिंतन असं आहे, परमात्मा रूपी धन पाहण्याकरता आपल्याला प्राप्त झालं जो पंढरपूरला सगुण साकार विटेवरती जो उभा आहे तो आपण पाहतो, डोळे भरून पाहतो. हे कुणाची कृपा आहे? संत महात्म्यांची कृपा आहे. संतांनी आणला. कुठून आणला? हरी वैकुंठाहून आला पुंडलिकाला गुणी. मला एकच मुद्दा सांगायचा आहे, देवाला आणावं लागतं, तुम्हा आपल्याला यावंच लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात, आपलं कर्म आपल्याला आणतं. कोण आणतं आपल्याला? कर्म. अगा कर्मी जैवरावे तयते सुख दुःख फडा यावे,
तया भोगावया यावे देहा एक, सुख दुःख भोगण्याकरता आपल्याला यावंच लागतं. जन्माला येण्याकरता मागील जन्माचं पाप, जन्माला येण्याकरता वासना, जन्माला येण्याकरता प्रारब्ध. प्रारब्धाचे पुन्हा तीन प्रकार आहे, स्वेच्छा प्रारब्ध, परइच्छा प्रारब्ध, अनइच्छा प्रारब्ध. आपल्याला आपलं कर्म इथे आणतं आणि आपल्या कर्म अनुसार आपल्याला सुख आणि दुःख आपल्याला भोगावं लागतं. महाभारतामध्ये दृष्टांत आलेला आहे. हजारो गाई जंगलामध्ये चरतायत, हजारो गाई जंगलामध्ये चरतायत, पण त्या गाई, त्या हजारो गाईमध्ये एका गाईचं वासरू खुंट्याला बांधलेलं होतं, पण अचानक सुटलं आणि जंगलामध्ये गेलं. आता गाई हजारो आहेत, त्या गाईचं बछड, त्या गाईचं वासरू त्या जंगलामध्ये गेलं, त्या हजार गाईमध्ये कोणाकडे जाईल? कोणाकडे जाईल? त्याच्या आईकडेच जाईल. तसं आपलं जे कर्म आहे, चांगलं केलेलं कर्म, वाईट केलेलं कर्म, ते कर्त्याला शोधत. म्हणून आपल्याला यावंच लागतं आणि आपलं जे कर्म आहे आपल्याला भोगावंच लागतं. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. आपल्याला इथे येऊन भोगावंच लागतं. शास्त्रकारांनी इतकं गोड चिंतन मांडलेलं आहे. शास्त्रकार बोलतायत, सत्यानुसारणी लक्ष्मी, कीर्ती त्यागानुसारणी, अभ्यासुसारणी विद्या, बुद्धी कर्मानुसारणी. लक्ष्मी प्राप्त होण्याकरता जीवनात काय पाहिजे? सत्य पाहिजे. संपत्ती कमवत असताना ज्याने टेबला खालून कमवली त्याची राहिली का सात पिढी पर्यंत? माझं बोलणं कळतंय ना? लोक टेबला खालून घेत नाही का, कमवत नाही का? हाडाचं काढं करणारे, रक्ताचं पाणी करणारे कमी आहेत, पण टेबला खालून जास्त घेणारे आहेत. मग त्यांची राहिली का? पहा, अन्यायाने कमवलेली संपत्ती 12 वर्ष किंवा 20 वर्ष, बस एक नंबर न, दोन नंबर न, बाकीचं काही करा तुम्ही. अन्यायानं कमवलेली संपत्ती 12 वर्ष ते 20 वर्षापर्यंत राहते, पुढे राहतच नाही. म्हणून लक्ष्मी प्राप्त व्हावी, संपत्ती प्राप्त व्हावी, याच्याकरता सत्यानुसारणी लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्त व्हावी याच्याकरता जीवनात सत्य पाहिजे. हाडाचं काढं करण्याची ताकद पाहिजे, रक्ताचं पाणी करण्याची ताकद पाहिजे, सत्यानुसारणी लक्ष्मी. पुढचं टोक असं आहे, कीर्ती त्यागानुसारणी. काहीतरी जीवनात त्याग करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याग केलेला आहे. काय त्याग आहे? सर्व मावड्यांना जवळ घेतलं आणि स्वराज्याची स्थापना केली. हिंदुस्थान पे राज्य किया उसने क्योंकि जिस मुस्का पौलाद का था, किसी के आगे सिर नहीं झुकाया क्योंकि मराठा की औलाद था. 16 वर्षाचा मुलगा राजा झाला, ही कीर्ती आहे महाराज. कीर्ती म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? कीर्ती. कीर्ती उरण्याकरता काही गोष्टीची आवश्यकता आहे. कीर्ती उरण्याकरता माझा जो विषय चालू त्याच्यावर चिंतन करतो. कीर्ती उरण्याकरता संपत्ती चांगली पाहिजे. घराची संपत्ती चांगली पाहिजे, घराची संस्कृती चांगली पाहिजे, घराची संतती चांगली पाहिजे. किती गोष्टी झाल्या? संपत्ती, संस्कृती आणि संतती चांगली पाहिजे. जीवनामध्ये एखाद्या सत्पुरुषाचा साक्षात्कार झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना 2-2 सत्पुरुषाचा साक्षात्कार होता. त्याच्यातलं एक नाव सांगतो, जगद्गुरु तुकोबराय.
संस्कृती चांगली होती, संपत्ती चांगली होती, संतती चांगली होती. सिंहाच्या जबाड्यात घालीन हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची, ही संतती आहे. संतती चांगली होती, अनुभूती चांगली होती. जगद्गुरु तुकोबारायांचा हा डोक्यावरती होता. संस्कृती, संतती, अनुभूती आणि त्यानंतर उरते कीर्ती. काय उरते? काही लोक कमी आयुष्य जगलेत पण कीर्ती शिल्लक राहिली. जगद्गुरु तुकोबाराय या भूलोकामध्ये फक्त 42 वर्ष राहिलेत. छत्रपती शिवाजी महाराज 52 वर्ष राहिलेत. विवेकानंद 39 वर्ष राहिलेत. जगद्गुरु शंकराचार्य 32 वर्ष राहिलेत. विश्वमावली ज्ञानोबा राय 22 वर्ष राहिलेत. पण जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कीर्ती राहिली. का? जीवनातला त्याग केला. कीर्तीस त्यागानुसारणी, अभ्यासुसारणी विद्या. अभ्यास केल्यावरती विद्या प्राप्त होते. तुम्ही अभ्यास करू नका, विद्या प्राप्त होणारच नाही. अभ्यास करा, अभ्यास केल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. अभ्यासुसारणी विद्या आणि बुद्धी कर्मानुसारणी. बुद्धी माणसाच्या कर्मामध्ये जे गुण असतात, जे दोष असतात, तसं माणसाला ती बुद्धी वागवायला भाड पाडते. म्हणजे त्या पद्धतीनं माणूस वागतो, भाग पाडते ती बुद्धी. माणसं काही काही पा एक प्रमाण असे, कर्मगती ही न्यारी. बुद्धी काय करील बिचारी, कर्माची गती संपली की बुद्धी भ्रमिष्ट होते. तो धर्म राजा महापुण्यराशी, कादूत केडे दुर्योधनासी, हरवून कांता केली उपाधी, विनाश काले विपरीत बुद्धी. पण मला जे चिंतन सांगायचंय, काय जो मुद्दा मला सांगायचाय, बुद्धी कर्मानुसारणी. मग आपल्या कर्मामध्ये जे सुख दुःख असतात ते भोगण्याकरता तुम्हा आपल्याला यावंच लागतं, याच्याकरता एवढा विषय सांगितला. देवाला आणावं लागतं, तुम्हा आपल्याला यावंच लागतं. आणि संत महात्मे स्वतःहून येतात. कारण पहा, परमात्मा जेव्हा जेव्हा अवतार घेतो तेव्हा संत स्वतःहून येतात. त्यांना आमंत्रण देण्याची गरज नाही. महाराजांचं गोड प्रमाण आहे, येतो जातो आम्ही देवाचे सांगाचे. येतो जातो आम्ही देवाचे सांगाचे. म्हणे गात देव राम, तुका म्हणे गात देव राम. येतो जातो येतात. अजून एक प्रमाण सांगतो तुम्हाला, कशा करता येतात? येथे येथे उपकारासाठी आले गणजा वैकुंठी.
जीवनात वाढवया सुख, वाढवया भक्ती, वाढवया भाव, वाढवया नाम, वाढवया सुख भक्ती भाव धर्म. कुडाचारी नाम विठोबाचे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. संत येतात पण कशा करता? जगत कल्याणा करता येतात. कोणासोबत येतात? देवासोबत येतात. कधी कधी स्वतः येतात आणि जगाचं कल्याण करतात. एक सांगू तुम्हाला, संत इथे येतात आणि जगाला देतात. एक सांगतो तुम्हाला, जगामध्ये देणारे भरपूर आहेत पण संतांसारखं देणारं जगात दुसरं कोणीच नाही. मायबाप देतात, सर्व कीर्तनकार सांगतात आणि कीर्तनकार सांगतात ते खरंय. मायबापांची सेवा केली पाहिजे, सकल तीर्थाची अधुरे जे का मातरूपी तरे मायबाप केवढ कासे. मायबापांची सेवा केली पाहिजे, खरंय, ते चांगली गोष्ट आहे. पण मायबाप जे देतात ते संत देत नाही. मायबाप जीवनात तीनच गोष्टी देतात. मुद्दा सांगतो तुम्हाला, मायबाप देह देतात, मायबाप कमवलेली संपत्ती देतात, मायबाप संस्कार देतात. पण संत जे देतात जगातलं कोणीच देत नाही. संतांनी दिलेलं सरत नाही, मायबापानं दिलेलं पुरत नाही, सरकारनं दिलेलं उरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवान कधी मरत नाही, समुद्र कधी भरत नाही आणि हे तुमच्या आमच्या डोक्यात शिरत नाही. संत जे देतात ते जगातलं कोणीच देत नाही. महाराज मायबापांचं वर्णन केलं, मायबाप कोणाची असो, ते इंद्राचे असो का उंदराचे असो, तीनच गोष्टी देतात. पण संत जे देतात जगातलं, देव सुद्धा देत नाही. संत काय देतात? महाराजांचं गोड प्रमाणे, विठ्ठल कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले संते, कल्पती कल्पांची सर.